हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून दोन वर्षामध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणी दरम्यान न्यायालयात दिली आहे तसेच मला वृद्धाश्रमात ठेवा अशी मागणीही त्यांनी केली आहे गुंतवणूकदारांची पैसे परत न करून फसवणूक केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या यांच्या न्यायालयात डीएसके दोन हजार सतरा पर्यंत जी व्यक्ती प्रकल्प पूर्ण करू शकली नाही ती व्यक्ती दोन वर्षात प्रकल्प कसं पूर्ण करणार असा सवाल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केला होता तसेच डीएसके न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यातील विक्री योग्य असलेल्या मालमत्तांची यादी न्यायालयात दिली आहे या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान डीएसके यांना न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी डीएसके यांनी न्यायालयाकडे बोलण्याबाबत संधी मागितली ठेवीदारांची पाचशे एक कोटी रुपये सहज देता येऊ शकतात महाडासोबत अनेक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आलेले नाहीत असं डीएसके यांनी न्यायालयाला सांगितलं आहे